या व्हिडिओमध्ये व्हीस्कूल मोबाईल ॲप कसे वापरावे हे आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड कसे करायचे हे बघूया. आपल्या सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये प्लेस्टोर नावाचं एक ॲप्लिकेशन असतं. हे प्लेस्टोर ॲप्लिकेशन अशा पद्धतीने ओपन करा. हे ओपन केल्यानंतर होमस्क्रीनवरती सगळ्यात वर तुम्हाला रिकामी जागा दिसेल. तिथे V-School असे टाईप करा आणि एंटर दाबा किंवा सर्च दाबा. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला V-School Free या नावाचे ॲप्लिकेशन दिसेल, ज्याच्या आयकॉनमध्ये दोन शाळकरी मुलींच्या हातामध्ये मोबाईल आहे असं चित्र दिसेल. हे ॲप्लिकेशन आता तुम्ही क्लिक करून ओपन करायचं आहे. मग अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल. इथे तुम्हाला इन्स्टॉल नावाचं एक बटन दिसेल. त्या इन्स्टॉल बटनावरती क्लिक केल्यानंतर काही वेळातच हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. त्यानंतर तुम्ही हे ॲप्लिकेशन ओपन करू शकाल. हे ॲप्लिकेशन इथूनही ओपन करता येईल किंवा आपल्या मोबाईलमध्ये मेनूमध्ये किंवा डेस्कटॉपवरती त्याचा आयकॉन तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. इथे येऊन हे ॲप्लिकेशन आता आपण ओपन करूया. हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसेल, जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर जनरेट OTP या बटणावरती क्लिक करा. काही वेळातच तुमच्या मोबाईलवरती SMS द्वारे एक OTP मिळेल. SMS मध्ये जाऊन तुम्हाला तो OTP बघता येईल. 99260 हा OTP आपल्याला आलेला आहे. हा OTP इथे अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन स्क्रीन विचारली जाईल. पालक किंवा शिक्षक म्हणून सर्वप्रथम त्या स्क्रीनवरती तुम्ही स्वतःची माहिती भरायची आहे आणि त्यानंतर पुढच्या स्क्रीनवरती आपले पाल्य किंवा आपला विद्यार्थी ज्या इयत्तेला आहे, ज्या माध्यमामध्ये तो अभ्यास करतो, त्या प्रकारे त्या विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे. विद्यार्थ्याची सर्व माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याचे प्रोफाईल क्रिएट होईल आणि ज्यावेळेस तुम्ही होम स्क्रीनवरती जाल तेव्हा अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल. इथे आपण बघू शकतो अभ्यास सुरू करा हे बटन दिसत आहे. आपण जो विद्यार्थी ज्या इयत्तेचा विद्यार्थी तयार केलेला आहे त्या विद्यार्थ्याचा अभ्यास या बटणामध्ये असणार आहे. अभ्यास सुरू करा या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपण निवडलेल्या विद्यार्थ्याच्या इयत्तेचे सर्व विषय अशा पद्धतीने दिसतील. ज्या विषयावरती तुम्ही क्लिक कराल त्या विषयाचे उपलब्ध असलेले पाठ लगेच खाली दिसतील आणि त्या कुठल्याही पाठावरती क्लिक केल्यानंतर तो पाठ अशा पद्धतीने उघडेल. या स्क्रीनवरती सर्वात खाली तुम्हाला काही ऑप्शन्स दिसत आहेत. हे जे बटन आहे हे बुकमार्कचं बटन आहे. समजा आपल्याला परीक्षेसाठी किंवा सरावासाठी आपल्या समोर ही जी स्क्रीन दिसतीये, या धड्याचा हा जो काही भाग दिसत आहे, हा परीक्षेसाठी किंवा रिव्हिजनसाठी जर महत्त्वाचा वाटत असेल तर आपण याला बुकमार्क म्हणून सेव्ह करू शकतो. आता हा भाग बुकमार्क झालेला आहे आणि बुकमार्क केलेल्या भागांच्या यादीमध्ये या भागाला आपण डायरेक्ट ॲक्सेस करू शकतो. दुसरं महत्त्वाचं बटन जे आहे ते डाउनलोड बटन आहे. या बटणावरती क्लिक केल्यानंतर हा धडा ऑफलाईन अभ्यासासाठी डाउनलोड होईल. इंटरनेट नसताना देखील या पाठाचा मग विद्यार्थी अभ्यास करू शकतील. पुढचं जे बटन आहे ते आहे डिस्कशन रूम. या धड्याबद्दल कुठल्याही प्रकारचे प्रश्न, शंका, डाउट्स असतील तर इथे विद्यार्थी विचारू शकतात. विद्यार्थी एकमेकांच्या प्रश्नाला उत्तरेही देऊ शकतात आणि त्याचबरोबर शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकतात. ही डिस्कशन रूम प्रत्येक विषयातील प्रत्येक धड्यासाठी वेगवेगळी आहे. त्या त्या धड्यासंदर्भातील प्रश्नोत्तरांची चर्चा त्या धड्यामधील डिस्कशन रूममध्ये होणे अपेक्षित आहे. मेनूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने वेगवेगळे ऑप्शन दिसतील. बुकमार्क केलेले धडे अशा पद्धतीने दिसत आहेत. मराठी या विषयाचे जे भाग तुम्ही बुकमार्क केलेले आहेत, कुठल्या धड्यातील आहेत, त्यानुसार त्यांची रचना केलेली आहे. हिंदीचे बुकमार्क अशा पद्धतीने दिसतील, विज्ञानाचे बुकमार्क अशा पद्धतीने दिसतील, विज्ञान भाग 2 मधील बुकमार्क अशा पद्धतीने दिसत आहेत. प्रत्येक विद्यार्थी जसे जसे धडे बुकमार्क करतील त्या पद्धतीने इथे त्यांची रचना दिसेल. इथे तुम्हाला डाउनलोड केलेले धडे एका जागेवर पाहण्याची सोय आहे. इथे आपण बघू शकता की विज्ञान भाग 2 हा जो धडा आहे हा इंटरनेट नसताना देखील विद्यार्थ्यांना बघता येणार आहे. इंटरनेट जर नसेल तर त्यावेळेस विद्यार्थ्यांनी मेनूमध्ये जाऊन डाउनलोड केलेले पाठ या बटणावरती क्लिक करायचं आहे.
जिथे त्यांना त्यांनी डाउनलोड केलेले धडे एकत्र दिसतील. मेनूमध्येच एडिट व नवीन प्रोफाईल बनवण्यासाठी एक बटन दिलेले आहे, त्यामध्ये अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल. इथे तुम्ही बघू शकता की एका मोबाईलमध्ये वेगवेगळ्या इयत्तेच्या 4 विद्यार्थ्यांचे प्रोफाईल आपण बनवू शकतो. तसेच एखाद्या विद्यार्थ्याची इयत्ता, मेडियम, शाळा यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो देखील आपण करू शकतो. तो बदल केल्यानंतर सेव्ह प्रोफाईल करायला विसरू नका. मेनूमध्येच तुम्हाला मेसेज बोर्ड नावाचा एक ऑप्शन दिसेल. विस्कूल तर्फे वेगवेगळ्या अनाउन्समेंट, वेगवेगळ्या सूचना, नवीन आलेले पाठ, नवीन आलेल्या टेस्ट सिरीज, वेगवेगळ्या स्पर्धा आणि लाईव्ह लेक्चर्सच्या सूचना तुम्हाला इथे सापडतील. प्रत्येक सूचनेवरती क्लिक केल्यानंतर जर लाईव्ह लेक्चर असेल किंवा त्याला इतर कुठली हायपरलिंक केलेली असेल तर ती डायरेक्टली उघडेल. मेनूमध्येच लीडर बोर्ड नावाचा आणखीन एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. लीडर बोर्ड मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील आणि त्यातील कुठल्याही तालुक्यातील कोणते विद्यार्थी सर्वाधिक अभ्यास करत आहेत हे आपल्याला बघता येईल. जर तुम्ही सर्वाधिक अभ्यास करत असाल तर तुमचं देखील नाव या लीडर बोर्ड मध्ये वरती यायला लागेल. होम स्क्रीन वरती तुम्हाला हे बटन्स दिसत आहेत. इथे एकूण वापर नावाचं हे बटन आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांनाच या विद्यार्थ्याने एकूण आतापर्यंत किती अभ्यास केलेला आहे हे या बटनातून लक्षात येतं. इथे तुम्ही बघू शकता 1 तास 27 मिनिटे लिहिलेले आहे. म्हणजेच समीर या विद्यार्थ्याने आतापर्यंत विस्कूल वापरून 1 तास 27 मिनिटे अभ्यास केलेला आहे. जर आपण त्या बटनावरती क्लिक केलं तर समीर या विद्यार्थ्याने कुठल्या विषयाचा किती वेळा अभ्यास केलेला आहे हे देखील विद्यार्थ्याला आणि पालकाला लक्षात येऊ शकेल. आता तुम्हाला सर्वात खाली खुली निबंध स्पर्धा असे दिसत असेल. विस्कूल तर्फे वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, वेगवेगळ्या लाईव्ह क्लासेसच्या लिंक्स पाठवल्या जातात. त्या सगळ्या गोष्टींची सूचना तुम्हाला इथे होम स्क्रीनवरती या बटनाद्वारे दिली जाईल. उदाहरणार्थ आत्ता आम्ही एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्याबद्दलची सर्व माहिती या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहे. वरती तुम्ही बघू शकता समीर सातपुते या विद्यार्थ्याच्या उजवीकडे एक बाणाचं चिन्ह आहे. म्हणजेच या मोबाईलवरती एकापेक्षा जास्त विद्यार्थी अभ्यास करू शकतात. समीर हा 10वीचा विद्यार्थी आहे आणि समीर शेख हा 9वीचा विद्यार्थी आहे. आता समीर शेखला जर अभ्यास करायचा असेल आणि त्याने अभ्यास सुरू करा हे बटन दाबले तर त्याला 9वीचा अभ्यासक्रम दिसायला लागेल. त्याचप्रमाणे पुढील विद्यार्थी 8वीचा आहे, त्याला 8वीचा अभ्यासक्रम दिसायला लागेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या इयत्तेचे वेगवेगळे विद्यार्थी एकाच मोबाईलचा अभ्यासासाठी वापर करू शकतात. विस्कूल ॲप हे लोकांच्या सहभागातून आणि सर्वसामान्य विद्यार्थी आणि पालकांसाठीच तयार झालेले आहे. याचा पुरेपूर उपयोग करा. धन्यवाद.